पाडील बऱ्याचशा स्पर्धा मात्र गाजवल्या आहेत त्याने आपल्या बॉलिंगच्या जोरावर. बघा पहिलंच पॉवर प्लेचं षटक मात्र घेऊन येतो, ट्रॅकवर सज्ज होतोय. चार ओव्हरचा हा सामना आहे, लक्षात घ्या. ऑन ट्रॅकवर विकी पाडील पहिलाच पुरे सरसावून खेळलाय, मात्र इनसाइड एज घेते आणि मात्र घोषित क्षेत्रात जातोय चेंडू आणि धाव संख्येत भर पडते. एक धाव निश्चित धाव संख्या वाढते. एक वाईट बॉल अवंतर धाव संख्येत भर, वाईट प्लस वन पंचांचा इशारा येतोय. निखिल पाडील आम्हाला कळवतात धाव संख्येत भर होतात, धाव संख्या वाढते. दोन धाव संख्या ती म्हणजे तीन. पुन्हा एकदा बॉल ट्रॅक्टर सज्ज विकेट पाडील, पुन्हा एकदा चांगलाच फटका आडव्या बॅटनी खेळा. मात्र स्क्वेअर लेग रिजनला क्षेत्रक्षण आहे. एक धाव मात्र चित्ताच्या चपळ्याने मात्र धाव वाढवली आणि धाव संख्येत भर, धाव संख्या वाढते. एक ने धाव संख्या तिथे चार. पॉवर प्लेचे षटक मात्र फक्त सन्मान दिलाय, डिफेंड केला आणि मात्र एक धाव सहजरित्या पूर्ण झाली आहे आणि एक धाव निश्चित धाव संख्या वाढते ती म्हणजे पाच. बिनगडी बाद पाच, अजूनपर्यंत कुठलाही मोठा फटका आला नाही. चांगलीच गोलंदाजी करतोय, चांगलीच बॉलिंग करतोय विकी पाडील. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरच्या रिझन मात्र आणि कॉलिंग मात्र ते चुकीचं झालं आणि मात्र त्याचा मोबदला रन आउट आणि विशालला मात्र तंबूच्या आसऱ्याला परतावा लागते. डीजे मदत गेलाय रोशन. आतापर्यंत सुरेख गोलंदाजी करतोय विकी पाडील. अजूनपर्यंत ही पाच धावा खर्च केल्यात आपल्या गोलंदाजीमध्ये, चार चेंडू टाकून आणि एक मात्र विकेट मात्र प्राप्त केली आहे. पुन्हा एकदा विकेट पाडील, चांगलाच फटका आडव्या बॅटने खेळा स्क्वेअर लेग रिजनला. मात्र क्षेत्रक्षंग आहे आणि मात्र एक चोरटी धाव नक्कीच पूर्ण झाली आणि धाव संख्या वाढते. एक धाव संख्या होते ती म्हणजे पाच सहा. शेवटचा बॉल लास्ट बॉल चांगलं क्षेत्ररक्षण मात्र स्क्वेअर लेग रिझनला झालं. तिथं चांगले धाव रोखण्यात मात्र यश आले आणि चांगलीच गोलंदाजी करतोय विकी पाडील. पुन्हा एकदा आयटम आणि मात्र यॉर्करमध्ये चेंडू होता, डॉट बॉलचे सांगता होते. निर्धाव धावसंख्या स्थगित, धावसंख्या सहा, बिनगडी बाद सहा.
धन्यवाद अजय, खूप चांगला आवाज आपण ऐकला. सो या मॅचकडे आपण पाहतोय. दुसऱ्या ओव्हरमध्ये हेमंत पाटील पहिलं षटक हाताळलं. विकी पाटील या खेळाडूंना खूप चांगली बॉलिंग आपल्याला पाहायला मिळाली. त्या ओव्हरमध्ये तब्बल त्या खेळाडूंना धावा 6 खर्च केल्या आणि एक विकेट देखील संपादित केली. यावेळीचा बॉल आपण पाहतोय हेमंत पाटील या खेळाडूचा. चांगला बॉल रिलीज केला जातोय. अगदी बॅट्समनला बीट करून बॉल चालला आहे. यष्टी रक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉलची सांगता. खूप चांगली बॉलिंग आपल्याकडे असलेल्या व्हेरिएशनचा वापर इथून मात्र केला जातोय. पहिलाच बॉल आपल्याला पाहायला मिळाला गोल्डन स्पॉटवरून. थोडीशी का होईनापर्यंत उसळी घेणारा हा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. या दरम्यानचा मात्र पुढचा बॉल यावेळेला देखील पंचांकडं अपील. अपीलमध्ये उत्साह आपल्याला पाहायला मिळाला आणि इथून मात्र पायाला स्पर्श झाल्यानंतर बॉलनं घेतलंय टन. बॉल चाललाय गोशांक क्षेत्रात. फक्त आणि फक्त एकच धाव या बॉलवरती आपल्याला पाहायला मिळते. एका धावेच्या मदतीनं धावफलकावरती आता धावा आपण पाहू शकाल. तब्बल 10 लागल्यात. 7 धावा आतापर्यंत लागल्या जात आहेत. आमच्या गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये दुर्विश पाटील आपण पाहतोय. खूप चांगले प्रत्येक बॉलचा लेखा जोखा त्यांच्या माध्यमातून आमच्या कानावरती पाडला जातोय. यावेळेला देखील आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न झाला रोशन कोहलीचा. एक धाव तर मात्र नक्कीच मिळते. या एका धावेच्या मदतीनं पुन्हा एकदा धावफलकावरती बदल होईल. बॉलर मात्र पुन्हा एकदा तयार होईल हेमंत पाटील. इष्टागिरींला संदेश त्याला फेस करेल. संदेशसाठी हा बॉल आणखीन एक चांगला बॉल इथून मात्र रिलीज केला जातोय. खूप चांगली बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते आहे हेमंत पाटील. चांगला खेळ इथून मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखवताना हा खेळाडू दिसतोय. या दरम्यानचा पुढचा बॉल इथे मात्र सॉफ्ट हँडिंग. फक्त आणि फक्त हलक्या हाताने या बॉलला फक्त आणि दिशा दिली. सिंगल इथून मात्र कम्प्लीट झाली. आता स्ट्राईकवरती रोशन कोहली या बॅट्समनला आणलं जाते. रोशनच्या माध्यमातून इथून मात्र कोणतेही मोठे स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळत नाही आहेत. पाहूया इथून मात्र कशा रीतीने तो खेळ खेळेल. यावेळेला देखील मात्र फुलटॉस बॉल होता. लॉंग ऑफ रिझर्वमध्ये चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते आहे मयंक या खेळाडूच्या माध्यमातून. परंतु एकच धाव सिंगल डबलनं आपलं धावफलक हळतं ठेवत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत संदेश आणि रोशन. ओव्हर नंबर 2 खेळ संपला आणि 2 ओव्हर नंतर आता टीमची धावफलकावरती धावसंख्या 10 धावा. चार ओव्हरची मॅच आहे. 2 आतापर्यंत खेळ संपला आहे. दुहेरी अंकामध्ये 10 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागल्या जात आहेत. भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांची आठवण करून देणारा हा मात्र आकडा 10. आता नमित अशोक पाटील गोलंदाजी मार्कवरती. ओव्हर नंबर 3 नमितचा हा बॉल बॉलर बॅक ड्राईव्ह आपल्याच फॉलो थ्रोमध्ये या बॉलला फील्ड केले जात आहे. खूप चांगला बॉल इथून मात्र हाताळला गेला नमितच्या माध्यमातून. या दरम्यानचा मात्र पुढचा बॉल आपण पाहू शकाल. इथे स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न, पॅडम स्वीप करण्याचा प्रयत्न, परंतु डीपमध्ये प्रोटेक्शन आहे आणि इथून मात्र खूप चांगला कॅच एक्झिक्यूट केला जातोय. विकेट क्रमांक 2 आपण पाहतोय बॅट्समन बाद. फुलटॉस बॉल होता परंतु कुठेतरी ताकद कमी पडली आणि बॉल सरळ फिल्डरच्या हातामध्ये. इथून मात्र खूप चांगली कॅच कॅरी केली आणि दुसरा हादरा लागला. तळवली या टीमला बॅट्समन बाद. रोशन कोहली या खेळाडूच्या खेळीचा इथून मात्र अंत होत असताना थोडासा नाराज झाला आहे. बॅट्समन इथून मात्र बाद होत असताना आता नवीन फलंदार आपण पाहतोय. इनयार्ड क्रमांक 4 विक्रांत मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. विक्रांत नामक फलंदाज पाहूया विक्रांतच्या माध्यमातून कशा रीतीनं इथून मात्र बॅटिंग केली जाईल. बॉल तयार. अगदी फुलर लेनचा बॉल होता डीपमध्ये. विकी पाटील फार वेगानं धावत सुटले. चांगलं क्षेत्ररक्षण आणि एकच धाव आपल्याला पाहायला मिळते. या
आता संदेश पाटील जास्तीत जास्त त्याला स्ट्राइक दिली जाईल ना, एक चांगली बाब ठरेल तळवली टीमकडून, कारण कॅप्टन कूल म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. टीमचा कॅप्टन आहे, सातत्यानं तळवली टीमकडून खेळत असताना खूप चांगली कॅप्टनची भूमिकाही बजावत असतो. परंतु यावेळेला घडतंय काय, एक चांगला झेल टिपला जातोय, एक्स्ट्रा कव्हर रिझनमध्ये पकडला जातोय झेल, आणि बॅट्समन इथून मात्र बाद होत असताना संदेश पाटील स्वतःवरती कुठेतरी नाराज झाला आहे. खूप चांगला कॅच तिथून मात्र टिपला पियुष या खेळाडूनं आणि बॅट्समन बाद झाला आहे. धावफलकावरती आतापर्यंत धावसंख्या आपण पाहू शकाल, एकावर एक 11 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागल्या जात आहेत. दोन दोन 2.4 चेंडूचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती 11 धावा. पुन्हा एकदा मात्र गोलंदाज तयार होईल गोलंदाजी मार्क वरती. नमित अशोक पाटील, नमित तयार होईल. या दरम्यानचा मात्र पुढचा बॉल आपण पाहतोय स्ट्राइकिंग इनला न्यू कॅन्डिडेट नवीन फलंदाज प्रथम. यावेळेला देखील मिस टायमिंग स्ट्रोक, बॉल हवेत आणि इथून मात्र कॅच ड्रॉप, कॅच छुटा बॉलर का दिल तुटा, कॅच इथून मात्र हातातून निसटत असताना आपल्याला पाहायला मिळते. कॅच सोडण्यात आला, प्रयत्न चांगला राहिला रितेश या खेळाडूचा. पुन्हा एकदा मात्र बॉलर तयार होईल नमित पाटील. शेवटचा बॉल आहे, फुल टॉस बॉल आणि आता इथून मात्र धावा किती मिळतील याकडे लक्ष असेल. पंचांचा इशारा, नो चान्स, बॉल चाललाय सीमा पार, येतोय खणखणी चौकार. आता ओव्हर नंबर 3 खेळ संपलाय आणि 3 ओव्हर नंतर टीमची धावफलकावरती धावसंख्या 16 धावा, 16 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट, माफ करा लॉस ऑफ 3 विकेट, 3 गडी इथून मात्र बाद झालेत. अजून मात्र 6 बॉल तुमच्याकडे येणं गरजेचं आहे आणि या 6 बॉलमध्ये किती धावा येतील. दीपेश गरद बॉलिंग ट्रॅकवरती, दीपेश आपण पाहतोय. टॉससाठी इन्व्हाइट करतोय दिवाळे टीमचा कॅप्टन आणि करावे टीमचा कॅप्टन. पहिला कॉल यावेळेला मिस टायमिंग स्ट्रोक, बॉल हवेत आणि तिथे क्षेत्ररक्षक तैनात, परंतु इथून मात्र बॉल हातातून निसटला. नमित पाटील या खेळाडूच्या माध्यमातून कॅच ड्रॉप झाली आहे. स्क्वेअर लेग रिझनमध्ये तो खेळाडू होता, स्वतःवरती नाराज झाला, कुठेतरी नाराजी व्यक्त करतोय, परंतु प्रयत्न चांगला राहिला, सूर्याचं किरण डोळ्यावरती आलं असेल म्हणूनच की काय कॅच इथून मात्र ड्रॉप झाली. आणि इथून मात्र आपण पाहू शकाल एक धाव आपल्याला पाहायला मिळतीये. पुन्हा एकदा मात्र गोलंदाज तयार होईल. यावेळेला देखील स्ट्रोक चांगला आहे आणि बॉल चाललाय सीमापार, येतोय खणखणी चौकार. 4 धावेंच्या मदतीनं आता टीमची धावफलकावरती धावसंख्या आपण पाहू शकाल. धावसंख्येला आकार आलाय, उकार आलाय, धावसंख्या फैलवली आहे. धावफलकावरती तब्बल 21 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागल्या जात आहेत. तळवली या टीमच्या आज कुठेतरी चौकार षटकार हे कमी आपल्याला पाहायला मिळत आहेत. कालच्या सत्रामध्ये रितेश मडवी या खेळाडूनं फार इम्प्रेस केलं होता आणि इथून मात्र आपण पाहतोय चांगला बॉल यष्टी रक्षकाकडून चूक झाली आणि एकदा आपल्याला पाहायला मिळतीय. एका धावेच्या मदतीनं पुन्हा एकदा धावफलकावरती बदल, 22 धावा, 22 रन्स, लॉस ऑफ 3 विकेट. पुन्हा एकदा बॉलर तयार होईल दीपेश गरद. अजून मात्र या शेवटच्या ओव्हरमधील 3 बॉल हे बाकी असतील. यावेळेला मिस टायमिंग स्ट्रोक, बॉल हवेत
आणि इथून मात्र बॅट्समन होतोय बाद, धक्का क्रमांक चौथा आपण पाहतोय, बॅट्समन बाद झालाय। अजून मात्र दोन बॉल शिल्लक आहेत, दोन बॉल मध्ये कुठेतरी मोठा स्ट्रोक आला ना तर एक चांगली बाब ठरेल बॅटिंग करणाऱ्या टीम साठी। पुन्हा एकदा मात्र गोलंदाज तयार होईल दीपेश घरत, चांगली बॉलिंग आतापर्यंत पाहायला मिळते आहे या गोलंदाजाच्या माध्यमातून। एक चौकार आला, त्यानंतर मात्र खूप चांगलं कमबॅक करत असताना गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाला आहे। आता लेफ्ट हॅम बॅट्समन आपण पाहतोय स्ट्राइकिंग इनला, अतिसाठी हा बॉल थोडासा खाली राहिला, एक धाव तर कंप्लीट केलीच गेली आणि एकाच धावेवरती तुम्हाला संतुष्ट राहावं लागेल। आता शेवटचा बॉल, या बॉलवरती मोठा स्ट्रोक येईल का हे देखील इथून मात्र पाहणं गरजेचं आहे। पाहूया या बॉलवरती घडतंय काय, एक मोठा स्ट्रोक जर आला ना तर नक्कीच या मॅचमध्ये आपल्याला संघर्ष पाहायला मिळेल। बॉलर तयार होईल दीपेश घरत, दीपेशचा हा बॉल, बॉल हवेत, एलिव्हेशन मिळालंय आणि आणखीन एक कॅच ड्रॉप, दोन धाबा कंप्लीट केल्या गेल्या, दोन धाबांच्या मदतीनं आता टीमची धावफलकावरती धावसंख्या आपण पाहू शकाल 25 धाबा, 26 धाबांचं लक्ष आहे, 25 धाबा आतापर्यंत धावफलकावरती लागल्या जातात आणि 26 धाबांचं लक्ष आहे। पाहूया या लक्ष्याचा कशा रीतीने इथून मात्र पाठलाग केला जाईल। मास्टर आपण पाहतोय 25 धावा धावफलकावरती आणि 26 धावांचं लक्ष आहे। या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी पहिली सलामीची गोट जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे, रितेश पाटील आणि त्याच्या बरोबरीनं नमित अशोक पाटील आपण पाहतोय, एक व्यावसायिक खेळाडू अगदी ग्रामीण क्रिकेट असो, ओपनचं क्रिकेट असो, संपूर्ण क्रिकेटच्या माध्यमातून त्याने सातत्यानं खूप चांगला खेळ दाखवला। इनामपुरी इथे एक स्पर्धा, त्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजच्या रूपाने एक बाईक देखील या खेळाडूने जिंकली आणि आता आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये कशा रीतीने तो बॅटिंग करेल। बॉलिंग ट्रॅकवरती उगवता सितारा, यंगस्टर हिरा तन्मय पाटील, तन्मयचा हा बॉल आपण पाहतोय डीपमध्ये, रोशन कोळी एकच धाव, एका धावेने इथून मात्र बॅटचं फेस ओपन केलं जाते,
सिंगल कंप्लीट केली जाती है आणि सिंगलच्या मदतीने इथून मात्र धावसंख्येचा श्री गणेश होत असताना आपण पाहतोय तुर्बे या टीमचा पुन्हा एकदा मात्र गोलंदाज तयार होईल। तन्मय पाटील आपल्या गोलंदाजी मार्ग वरती, तन्मयचा हा बॉल चांगला बॉल रिलीज करत असताना गोलंदाज पाहायला मिळाला। इथे मात्र अति गाई संकटाने बॅट्समन बाद विकेट पहिला आपल्याला पाहायला मिळते। पहिला हादरा इथून मात्र लागला जातोय तुर्बे टाइटन्स या टीमला बॅट्समन बाद। थैंक यू सो मच अग्री कोहली चषक आपण पाहतोय सानपाडा नगरी मध्ये सनराइज सानपाडा या टीमच्या माध्यमातून आयोजित केलेले हे क्रिकेटचा थरार क्रिकेटचा महाकुंभ मेळा क्रिकेटचा महासंग्राम आणि आज खऱ्या अर्थाने आपण पाहतोय अग्री खेळू अग्री कोहली समाजाचे खेळाडू आपण पाहतोय आज खूप चांगला खेळ दाखवत असताना यावेळेला देखील आपण पाहतोय फुल टॉस बॉल बॉलला धाडलं जाते घोषांक क्षेत्रामध्ये फक्त आणि फक्त एकच धाव एका धावेच्या मदतीने पुन्हा एकदा धावफलकावरती बदल होईल। आता धावफलकावरती धावा लागल्यात दोन धावा आतापर्यंत धावफलकावरती लागल्या जात आहेत। तन्मय पाटील इथून मात्र पाहू शकाल मेंडेटरी पहिलं पॉवर प्लेचं षटक हाताळत असताना खूप चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून केली जाते आहे। पहिला बॉल रिलीज करत असताना धावचूच्या रूपानं नक्कीच एका फलंदाजाला त्यांना बाद केलं त्यानंतर मात्र सिंगलच्या मदतीने एक धाव खर्च केली। आतापर्यंत तीन बॉल त्याने रिलीज केलेत आणि फक्त दोनच धावा त्यानं खर्च केल्यात। आता या दरम्यानचे पुढचे तीन बॉल कशा रीतीने तो रिलीज करेल या वेळेला देखील आपण पाहतोय आपल्याच फॉलो थ्रो मध्ये या बॉलला फील्ड केले जाते। चांगला बॉल रिलीज करत असताना आणि टाळ्यांचा गजर टाळ्यांचा कडकडाट नक्कीच झालाय तळवी टीमच्या समर्थकांकडून। खूप चांगला बॉल रिलीज करत असताना गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय। या दरम्यानचा पुढचा बॉल या वेळेला फटका चांगला आहे परंतु फक्त आणि फक्त एकच धाव। आमची व्हॉलंटियर्स टीम आपण पाहिले असेल त्यांचं देखील इथून सहर्ष स्वागत केलं जाईल कारण मनाच्या अंतकरणातून त्यांचे देखील आभार व्यक्त केले जातील कारण बॉल गेल्यानंतर तो बॉल ते सातत्याने मैदानाच्या आतमध्ये पुरवत असतात। खूप चांगलं कार्य त्यांच्या माध्यमातून केलं जाते। एकच धाव एका धावेच्या मदतीने पुन्हा एकदा धावफलकावरती बदल आणि आता धावा लागल्यात तीन धावा आतापर्यंत तीन धावा लागल्या जात आहेत। या दरम्यानचा पुढचा बॉल स्ट्रोक चांगला आहे डीपमध्ये संदेश पाटील या खेळाडूच्या हातातून बॉल निसटणं कठीण काम आपण पाहिलं असेल। ओव्हर नंबर आता एकचा खेळ इथून मात्र संपलाय आणि एक ओव्हरनंतर धावफलकावरती धावा आपण पाहू शकाल धावफलकावरती धावा फक्त आणि फक्त तीन। तीन धावा आतापर्यंत धावफलकावरती लागल्या जात आहेत। माफ करा चार धावा आतापर्यंत धावफलकावरती लागल्या जात आहेत। या दरम्यानचा पुढचा बॉल
आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर नंबर 2 मध्ये या वेळेला शॉट ऑफ द डे स्ट्रोक चांगला आहे आपल्या मनगटामध्ये असलेली ताकत ताकतीच्या जोरावरती हा फटका खेळला बॉल येत जातोय सीमारेषा पलीकडे येतोय घनागती प्रहार उत्तुंग षटकार डीजे षटकार आला नाही षटकाराच्या साह्याने आता टीमची धावफलकावरती धावसंख्या आपण पाहू शकाल तब्बल धावा लागल्यात 10 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागल्या जात आहेत चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला नमित या खेळाडूच्या माध्यमातून स्टुडंट प्लीज सीमारेषेच्या बाहेरून यावेळेला देखील आणखीन एक तडाखा काय फटका सजवला लाजबाब स्ट्रोक बॉल चाललाय पंचांचा डिसिजन अफलातून लाजबाब स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला अतिशय देखणा स्ट्रोक हा तर फटका त्याचा पॅटर्न स्ट्रोक आहे अगदी ज्या ज्या वेळेला लो और फुल टॉस बॉल रिलीज करत असतात त्यावेळेला हा फटका आपल्याला नक्कीच त्याच्या बॅटमधनं पाहायला मिळत असतो पंचांचा इशारा काय असेल पंच आपसात बातचीत करतील जो पंच निर्णय देतील तो मात्र आपण स्वीकारायचा पंचांचा निर्णय काय आलाय आपण पाहू शकाल अंपायर इट इज सिग्नल आपण पाहू शकाल पंचांचा इशारा इट इज मॅक्झिमम ग्लोरियस बिग 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 हाय अँड हँडसम सिक्सर आला 6 धावा लागोपाठचा दुसरा षटकार आपण पाहतोय बॅट्समन नमित अशोक पाटीलच्या बॅटमनं अतिशय देखणा पाहावं आणि पाहतच राहावं असा फटका आपण पाहिला पाहूया ह्या स्पर्धेतील सलग 3 बॉलवरती 3 षटकार खेचेल का पुन्हा एकदा बॉलर तयार यावेळेला तिसरा बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर अफलातून लाजबाब स्ट्रोक बॉल सीमा पार येतोय खणखणीत षटकार धावफलकावरती तब्बल धावा लागल्यात 22 धावा आता मात्र नमित अशोक पाटील नावाचं मैदानाच्या आतमध्ये वादळ निर्माण झालंय काय फटका सजवला सलग 3 बॉलवरती 3 उत्तुंग षटकार आक्रमण आक्रमण आणि आक्रमण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते या दरम्यानचा पुढचा बॉल यावेळेला मिस्टॅमिक स्ट्रोक इथे मात्र विशाल यांच्या माध्यमातून पकडला जातोय जेल संपलाय नमित पाटील या खेळाडूचा खेळीचा खेळ बॅट्समन बाद 22 धावा धावफलकावरती अजून मात्र विजयासाठी 4 धावांची गरज थँक्यू धन्यवाद गुड बॅटिंग परफॉर्मन्स बाय नमित अफलातून खेळ आपण दाखवला मैदानाच्या आतमध्ये विजयासाठी 4 धावा हा दूर आहे तुर्बे हा संघ शॉर्ट बॉल पिक केलाय स्ट्रोक तर चांगला आहे बॉल जाईल इट इज मॅक्झिमम
सीमारेषा पार येतोय खनखनी षटकार। अभिनंदन कॉन्ग्रेच्युलेशन टीम तुर्बे टाइटन्स। आणि पुढच्या फेरीमध्ये हा संघ इथून मात्र दाखल झाला। आपण मैदानाच्या आतमध्ये तब्बल चला करावे टीमचा कॅप्टन आणि दिवाळे टीमचा कॅप्टन या आपली टॉस साठी। परफेक्ट चार वाजता आपण उपस्थित राहायचंय।